पुढची बातमी लग्न समारंभात हाय हील्स सँडल घालून जाणाऱ्या महिलांसाठी. तुम्ही जर लग्न समारंभात हाय हील्स घालून जात असाल तर 10 वेळा विचार करा. आम्ही असं का सांगतोय पाहूया एक धक्कादायक बातमी. हाय हिल्स अर्थात उंच टाचांच्या चपला घालून चालल्यानं रॅम्पवर होणारे हे अपघात तुम्ही नेहमीच पाहिले असतील. अशा अपघातांमुळे फार फार तर त्या मॉडेलवर टीका होत असेल किंवा तो फॅशन शो फ्लॉप समजला जात असेल किंवा त्यापुढेही जाऊन एखाद्या मॉडेलच्या पायाला कायमस्वरूपी इजाही होत असेल. पण हाय हिल्स घातल्यामुळे धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना घडली कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयात. फैमिदा हमीद शेख ही तिच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी मातोश्री मंगल कार्यालयात आली होती. तिला 6 महिन्यांचं बाळ होतं. फैमिदानं उंच टाचांच्या चपला घातल्या होत्या. लग्न आटोपल्यानंतर परतताना तिच्या हातात तिचं 6 महिन्यांचं बाळ होतं. जीना उतरताना हाय हिल्समुळे तिचा पाय घसरला आणि तिच्या हातातलं बाळ थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मातोश्री हॉल मॅक्सी ग्राउंड जवळ कल्याण येथे लग्नाच्या निमित्ताने आले असता ते दुसऱ्या माळ्यावरून खाली उतरत असताना, जेवण झाल्यानंतर खाली उतरत असताना त्यांच्या पायामध्ये हिलचे सँडल होते. तर त्यावरून त्यांचं जाताना तोल सटकून त्यांच्या हातात जो 6 महिन्याचा त्यांचा मुलगा होता तो खाली पडून तो शेडवर पडला आणि त्यात तो हॉस्पिटलला ज्यावेळेस घेऊन गेले तिथले लोक त्यात तो मयत झाला. हाय हिल्समुळे आपण उंच दिसत असलो किंवा त्या फॅशनेबल वाटत असल्या तरी त्या आरोग्याला घातकच. हाय हिल्समुळे सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी सारखे आजार होतात. त्यामुळे महिलांना फॅशनच्या अट्टाहासामुळे आरोग्याशी, स्वतःच्या जीवाशी किंवा दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका. हाय हिल्स सँडल घेताना कृपया विचार करा. चंद्रशेखर भुयारचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.